स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे आर एस क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत। तर आपण आज व्हिडिओमध्ये वापरले जी बीटमार्क आणि शेकबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा। तर तुमचा जरा ही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात। जय श्रीराम मित्रांनो। तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा कॅपकट ओपन करण्यासाठी आपल्याला VPNची गरज लागणार आहे। त्यासाठी प्ले स्टोरवरून इथं आपल्याला सिक्युअर VPN तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तो राहणार आहे, तो आपल्याला डाउनलोड करून घ्यायचा आहे। त्यानंतर ओपन करून घ्यायचा आहे आणि ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली या कनेक्टवर क्लिक करायचं आहे। तर कनेक्टवर क्लिक केल्यानंतर इथं VPN चालू झालेला आहे। त्यानंतर कॅपकटवर ओपन इथं आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून सगळ्यात पहिल्यांदा अशा प्रकारे तुमचं मटेरियल ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर मटेरियलमधील जो मॉडेम इमेज दिला आहे तो सिम्पली सगळ्यात पहिल्यांदा ॲड करून घ्यायचा आहे। आता हा इमेज मी इथं डेमोसाठी दिलेला आहे। इथं तुम्ही कोणताही इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। तर सिम्पली काय करायचं आहे की अशा ऑप्शनमधील खालील जे ऑप्शन तुम्हाला दिसून येत आहेत त्यातला रेशो ऑप्शन सिलेक्ट करून सेकंड नंबरचा 9.16 हा रेशो सिलेक्ट करून इथं आपलं इमेज जी साईज आहे ती वाढवून इथं आपल्याला सेट करून घ्यायचं बघू शकताय। आणि अशा प्रकारे इमेज आहे तो अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे। तर इमेज सेट झाल्यानंतर इमेज लेअरच्याच खाली ऑडिओ लेअर तुम्हाला दिसून येते। सिम्पली त्या ऑडिओ लेअरवर क्लिक करून साऊंडवर क्लिक करायचं आहे आणि साऊंडवर क्लिक केल्यानंतर इथं आपल्या फाईलमध्ये यायचं आहे आणि एक्स्ट्रॅक्ट साऊंड फ्रॉम व्हिडिओ त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर मटेरियलमध्ये यायचं आहे। मटेरियलमध्ये तुम्हाला अशा प्रकारे एक व्हिडिओ दिलेला आहे सॉन्गच्या मार्फत, म्हणजेच अशा प्रकारे जो व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे। तर ॲड करून घेतल्यानंतर पहिल्या नंबरला तुमचं सॉन्ग येऊन जाईल, ते सिम्पली प्लस चिन्ह क्लिक करून ॲड करून घ्यायचं आहे। तर ॲड करून घेतल्यानंतर याची लेंथ म्हणजेच इमेज लेअरची लेंथ सॉन्गची लेअरपर्यंत करून घ्यायची आहे, म्हणजे दोन्ही लेअर एकसाथ करून घ्यायचे आहेत। आता त्यानंतर स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इमेज लेअरला सिलेक्ट करून अशा प्रकारे तुम्ही समोर बघताय की अशा प्रकारे बीटमार्क दिलेले आहेत। आता हे बीटमार्क फक्त या व्हिडिओपुरते दिलेले आहेत, तुम्ही जेव्हा व्हिडिओ कराल तिथं तुम्हाला ही दिसून येणार नाहीत। फक्त व्हिडिओचं बीटचं टायमिंग कळावं यासाठी मी तुम्हाला इथं बीटमार्क दिलेला आहे। सिम्पली फक्त टायमिंग तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि तुम्ही व्हिडिओ करताना हा हे या टायमिंगला बीट करायचं आहे। तर सगळ्यात पहिला बीट 4 सेकंदाला करून घ्यायचा आहे। त्याचसमोरील बीट तुम्ही बघू शकता 6 सेकंदाला करून घ्यायचं आहे। त्यानंतर 7 सेकंदाला, अशाच प्रकारे 9 सेकंदाला, त्यानंतर बघू शकता 11 सेकंद, त्यानंतर 12 सेकंद आणि लास्ट आहे तो 13 सेकंद। अशा प्रकारे 13 सेकंदला अशा प्रकारे 8 इफेक्ट म्हणजेच लेअर आपण केलेले आहेत। तर या प्रत्येक इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट देण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपला फर्स्ट लेअर इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला इफेक्टवर क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर 2 मिनटं इथं वाट बघायचं आहे इफेक्ट लोड होण्यासाठी। तर अशा प्रकारे बघू शकता आपले इफेक्ट लोड होताना दिसून येत आहेत। इफेक्ट ओपनिंग अँड क्लोजिंगवर क्लिक करून इथं आपल्याला अशा प्रकारे इफेक्ट स्क्रोल करत ब्लड लव हा इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे। तर अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ आहे ती इथपर्यंतच ठेवून इथं आपल्याला स्टार्टिंगला येऊन परत एकदा व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे। तर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर या ऑप्शनमध्ये स्क्रोल करत इथं आपल्याला लव ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। तर लव ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर सिम्पली इथं आपल्याला 2 मिनटं वाट बघायचं आहे आपले इफेक्ट लोड होण्यासाठी। त्यानंतर तुम्हाला इथं इफेक्ट दिसून येतील। आता अशा प्रकारे इफेक्ट लोड झाल्यानंतर स्क्रोल करत मिनी रेनबो हा जो इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे। तर याची लेंथ आहे ती पहिल्या इमेजपर्यंतच ठेवून घ्यायची आहे। तर ठेवून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर सेकंड नंबरच्या इमेजला सिलेक्ट करून परत एकदा व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे। तर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर या ऑप्शन स्क्रोल करत ते आपल्याला स्प्लिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, तुम्ही अशा प्रकारे बघू शकताय। तर स्प्लिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर यामधील चौथा 3 मिरर हा जो इफेक्ट आहे तो सिम्पली इथं आपल्याला सेट करून घ्यायचा आहे आणि ॲडजस्ट करून वर्टिकल आहे ते 34 आणि फिल्टर आहे ते 0 करून टाकायचं आहे। त्यानंतर याची लेंथ आहे इथपर्यंतच ठेवून या इमेजला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर याची साईज आहे ती थोडीशी कमी करून घ्यायचं आहे। त्यानंतर तो इथे इमेज आहे तो अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे बघू शकताय। तर अशा प्रकारे इमेज सेट झाल्यानंतर याची लेंथ आहे ती थोडीशी वाढवून त्यानंतर 3rd नंबरचा इमेज डेट सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथून बॅक निघून यायचं आहे, बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे। तर बॉडी इफेक्टवर क्लिक केल्यानंतर या सेकंड ऑप्शन क्लोनवर क्लिक करायचा आहे आणि जो फर्स्ट इफेक्ट तुम्हाला दिसतोय तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे। अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ आहे ती इथपर्यंतच वाढवून सिम्पली इथपर्यंत ठेवून घ्यायची आहे।
त्यानंतर यासमोर इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्या परत एकदा बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. बॉडी इफेक्टवर क्लिक केल्यानंतर सिम्पली यामधील ग्लोईंग लाईन्समध्ये परत एकदा इथं आपल्याला यायचं आहे. तर ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतर इथं आपल्याला बघू शकता अशा प्रकारे मेकॅनिकल अशा प्रकारे जो इफेक्ट दिसतोय तो सिम्पली आपल्या करून घ्यायचा. त्याचा ओव्हरऑल तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर सिम्पली हा इफेक्ट अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच ठेवून घ्यायचं आहे. आणि काय करायचं आहे, यासमोरील इमेजलेअर सिलेक्ट करून इथून आपल्याला बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर परत एकदा व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून इथं आपला ऑप्शन स्क्रोल करत नाईट क्लबवर यायचं आहे. आणि नाईट क्लबवर आल्यानंतर सेकंड स्प्लिट फ्लिकर हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंत वाढवून यासमोरील इमेजलेअर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. आणि बॉडी इफेक्टवर क्लिक केल्यानंतर क्लोनवर क्लिक करायचं आहे. आता क्लोनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला समोर ऑप्शन दिसून येत आहेत. तुम्ही बघू शकता इथं आपल्याला काय करायचं आहे. सिम्पली व्हिडिओ फिल्टर क्लिक करायचं आहे. तर व्हिडिओ फिल्टर क्लिक केल्यानंतर या ऑप्शनमधील लेन्स ऑप्शन यावर क्लिक करायचं आहे. आणि सिम्पली वुबल हा जो थर्ड नंबरचा ऑप्शन आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर याची लेंथ इथपर्यंतच ठेवून सेकंड लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर सिलेक्ट केल्यानंतर इथून बॅक निघून परत एकदा आपल्याला इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे. आणि ॲनिमेशनवर क्लिक केल्यानंतर जो फेरावेंट ॲनिमेशन आहे तो आपल्याला इथं 1.2 सेकंड म्हणजे फुल स्क्रीन करून इथं आपला एक करून घ्यायचा आहे. त्यानंतर लास्टचा इमेज लेअर सिलेक्ट करून बॉडी फिल्टर क्लिक करायचा आहे. आणि बॉडी फिल्टर क्लिक केल्यानंतर या ऑप्शनमधील परत एकदा ग्लोईंग लाईन्समध्ये इथं आपल्याला एंटर करून घ्यायचं आहे. तर एंटर करून घेतल्यानंतर इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसतोय टोटेम फ्लेम, तो इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर पूर्ण स्टेटसला आहे तो इफेक्ट हा अप्लाय सगळे झालेले आहेत. त्यानंतर काय करायचं आहे की दोन इमेज लेअरच्या मध्ये तुम्हाला ऑप्शन दिसतोय, सिम्पली तो ऑप्शनला क्लिक करायचा आहे. तर ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. त्यानंतर कॅमेऱ्यामध्ये जाऊन Shake 2 हा जो इफेक्ट आहे इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. म्हणजे Shake 2 हा इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. करून घेतल्यानंतर अशाच प्रकारे प्रत्येक इथं आपली या तुम्ही ऑप्शन बघता, प्रत्येक ऑप्शनला हाच इफेक्ट म्हणजेच हा जो इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करायचा आहे. म्हणजे याचं जे युनिक असं कॉम्बिनेशन आहे ते या व्हिडिओला आपल्याला युनिक बनवून देणार आहे. सिम्पली अशा प्रकारे पूर्ण स्टेटसला Shake 2 हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय झालेला आहे. त्यानंतर स्टार्टिंगला इथून बॅक निघून ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरले करून घ्यायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे की इथं आपण जो PNG दिलेला आहे तो सिम्पली इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. तर ॲड करून घेतल्यानंतर अशा प्रकारे त्याची थोडीशी रोटेट करून इथं तुम्ही बघू शकता इथं रोटेट आपण केलेलं आहे. त्यानंतर अशा प्रकारे सेट केलेलं आहे. सेट झाल्यानंतर याचा ओव्हर पूर्ण साईज म्हणजे शेवटच्या बिटमार्कपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. तर वाढवून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती आरो चिन्हाचा क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. Thank you.